नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मराठी या देशा या मराठमोळ्या चॅनलवरती. आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक करा या मराठी चॅनलला, कारण आपल्याला मिळेल नेहमी नवीन अजब माहिती जी आपल्याला ठेवेल नेहमी अपडेट. होय मित्रांनो, अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती की वेतन आयोग केव्हा मिळणार आहे केव्हा मिळणार आहे. काही लोकांचं म्हणणं होतं मार्चमध्ये मिळणार आहे, परंतु आज या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्रिमंडळांनी एकमताने वेतन आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. हो मित्रांनो, आज 27 जानेवारी 2018 रोजी मंत्रिमंडळाने अखेरचे 7वे वेतन आयोगावर शिक्कामोर्तब केले आहे आणि निश्चितच 1 जानेवारीपासूनच सर्व कर्मचाऱ्यांना, निवृत्तांना, सेवानिवृत्त झालेल्यांना या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. बघूया कसा आहे हा वेतन आयोग. राज्य शासनाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्तांना नवीन वर्षाची एक अनोखी आणि अप्रतिम अशी भेट दिलेली आहे की ज्याचे सर्व कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी ही अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते अशी एक अनोखी आणि खूप चांगली भेट हे कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. या वेतन आयोगाचा फायदा हा शासनाच्या 17 लाखपेक्षा जास्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्तांना होईल. या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 4000 ते 14000 वेतनवाढ मिळणार आहे. अजूनही हे अनिश्चित वाटत होतं की शेवटी वेतनवाढ मिळणार किती, तर आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे की कमीत कमी वर्ग 4 कर्मचाऱ्याला 4000 तरी वेतनवाढ मिळणार आणि वर्ग 1 कर्मचाऱ्याला 14000 वेतनवाढ मिळणार आहे. आपापल्या ग्रेडपेनुसार ही वेतनवाढ असणार आहे आणि लवकरच याबाबतचे निश्चित आदेश हे जारी केले जातील. आपल्याला निश्चित किती वेतन आपलं वाढेल हे जाणून घ्यायचं असेल तर 1 जानेवारी 2016 रोजीचे आपले मूळ वेतन अधिक ग्रेड पे यांची बेरीज करून आलेल्या संख्येला 2.57 गुणाचे आणि जी रक्कम येईल ती आपली वेतनवाढ असेल. होय मित्रांनो, हे करून पाहायला हरकत नाही, निश्चितच आपले वेतन इतकेच असेल. आज मंत्रिमंडळाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला की राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची आणि 7 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनातील वाढीची 9 वर्ष अनोखी भेट देण्याची पूर्ण तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली होती आणि ती आज पूर्णत्वात गेलेली आहे. अभिनंदन सर्व मंत्रिमंडळाचे आणि माझ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे. तर जानेवारीमध्ये मिळणाऱ्या या वेतनात चा आपल्याला 1 फेब्रुवारी रोजी लाभ मिळेल. जानेवारीचं वेतन 1 फेब्रुवारीला होईल, त्यामुळे निश्चितच वेतन आयोगाचं पूर्णत्व आपल्याला 1 फेब्रुवारीला त्याचा आनंद आपल्या हाती येणार आहे. या वेतनवाढीवर आणि वेतन आयोगावर शासनाचा 16000 कोटी रुपयांचा बोजा हा शासनावर पडला आहे. सध्या सरकारला कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनपोटी 90000 कोटींचा खर्च येतो आणि यामध्ये आणखी 15% वाढ ही होणार आहे. ही वाढ वार्षिक 16000 कोटी एवढी असणार आहे आणि 1 जानेवारी 2016 पूर्वलक्षी प्रभावाने वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच 1 जानेवारी 2016 ते 1 जानेवारी 2019 या दरम्यानची थकबाकी ही 5 टप्प्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये ही जमा केली जाईल असेसुद्धा मंत्रिमंडळाने ठरविले आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.